निवडणुका एकत्र लढवायच्या हा निर्णय आमचा दोन्ही पक्षांच्या राष्ट्रीय पातळीवर झाला होता. दोन एक महिन्याच्या पूर्वी मी श्रीमती सोनिया गांधी यांना भेटलो आणि त्यांना सुचवलं की आपण ही निवडणूक एकत्रित लढली पाहिजे. यावेळीची निवडणूक आपल्याला सोपी नाही आहे, अत्यंत एकजुटीने आपल्याला सामना केला पाहिजे. हे जे कालचा लोकसभेचा निकाल आहे तो अत्यंत म्हणजे दिसाचा निकाल आहे, त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपण एकत्रच गेलं पाहिजे हा आग्रह आम्हाला लोकांचा होता आणि तो आम्ही श्रीमती गांधींनी सांगितला. नाईमसे श्रीमती गांधींचा ॲप्रोचसुद्धा अत्यंत रिसेप्टिव्ह आणि पॉझिटिव्ह होता. लगेचच त्यांनी ही गोष्ट मान्य केली आणि दोन दिवसांनी एके अँथनी आणि अहमद पटेल यांचा मेसेज आला की आम्ही महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या संबंधात आपण बसूया. तर मी आणि प्रफुल्ल पटेल आमच्याकडनं आणि ते दोघं दोन तीन बैठका झाल्या. त्याच्यात आम्ही काही लगेच निष्कर्षाला आलो नाही, पण आमचा प्रस्ताव काय हा त्यांना आम्ही सांगू शकलो. त्यांच्या आमच्याकडच्या अपेक्षा आम्ही जाणून घेतल्या आणि शेवटी असं ठरलं की हे राज्यात आता जावं, कारण मतदारसंघांचे बद्दलचं ज्ञान हे राज्यातल्या नेतृत्वाला जेवढं आहे तेवढं आमच्यापुढं नाही, आणि म्हणून राज्यात चर्चा करावी अशी सूचना आली आणि ती आम्ही ॲक्सेप्ट केली. राज्यामध्ये सुचवण्यात आलं की दोघांचे चार चार लोक बसावेत आणि एक मीटिंग झाली. सहसा पहिल्या ह्या बैठकीमध्ये काही प्रस्ताव दोन्हीकडनं आले, आमच्याकडनं गेले काही निम्म्या जागा द्या, 15 वर्ष आपण एकत्र काम करतो आहे, 2004 काँग्रेसपेक्षासुद्धा आमच्या विधानसभेच्या जागा जास्त होत्या, तेव्हाही आम्ही राज्याच्या नेतृत्वाची कल्पना आम्ही तुमच्याबरोबर मांडली नाही. पण आम्हाला असं वाटतं की यावेळेला काही कालखंड हा तुम्ही आमच्याकडे नेतृत्वाचा सुद्धा द्यावा असा एक प्रस्ताव होता. हे असले निगोसिएशन्स मी अनेकदा केलेली आहेत आणि असले निगोसिएशन्समध्ये दोन्ही बाजूंनी सुरुवातीला जे आकडे येतात हे काही आकडे फायनल नसतात, की शेवटी त्याच्यात घासाघीस वगैरे वगैरे सगळं होतच असतं. आम्ही ह्या फिगर सगळ्या दिल्या की म्हणजे 144 मागणी केली, राज्याचा काही काळ नेतृत्व करण्याची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त केली. आम्हाला सांगण्यात आलं की तुम्हाला आम्ही उद्या करू, आपण बसूया. आणि बसूया म्हटल्याच्या नंतर आम्ही सगळे बाकीची कामं सोडून इथं थांबलो, बसलो एकत्र. आज मेसेज येईल म्हणून आणि आलं तर साधारणतः काय चर्चा करायची, कोणते मतदारसंघ सोडायची, याचे आपसातलं डिस्कशन करत आम्ही बसलो. जवळपास 12-1 वाजले तरी मेसेज काय आला नाही. प्रफुल्ल पटेलांना सांगितलं की तुम्ही चौकशी करा कधी बसायचं तुम्ही. नंतर कळलं की मुख्यमंत्री हे करायला गेले त्यांच्या मतदारसंघात आणि ते काय आज येणार नाही, त्यामुळे तो दिवस तसाच वाया गेला. दुसऱ्या दिवशी काहीतरी 11-12 वाजता ते आल्याच्या नंतर पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला तर त्याने असं सुचवलं की ही आमचे चार तुमचे चार या बैठकात काही निघत नाही आणि त्या चारमध्ये काही लोकांचा इंटरेस्ट काही जागांच्यावर असतो, त्यामुळे ते ती जागा आपली नजरेसमोर ठेवून चर्चा करतात, त्यामुळे तसं करण्याऐवजी आपण दोघंच बसूया. पटेलांनी आम्हाला विचारलं, त्यांचं असं म्हणणं म्हणजे ठीक आहे तुम्ही दोघं बसा. दोघं बसण्याच्यासाठी गाईडलाईन आपल्या सहकाऱ्यांना काही द्यायची असते ती आम्ही चर्चा करून त्यांना दिली आणि मग बसायचं ठरलं. पण ती दुसऱ्या दिवशीपर्यंत त्यांचा काही मेसेज आला नाही. संध्याकाळी बसूया असं करत करत 2-3 दिवस त्याच्यामध्ये गेले आणि शेवटी नॉमिनेशन भरण्याची वेळ आली. त्याच वेळेला आम्हाला रात्री एक दिवशी आमची बैठक रात्री 1:30 वाजेपर्यंत चालली, जेव्हा तुमच्यापैकी कोणाचा तरी मेसेज आला की काँग्रेसने आता यादी रिलीज केली म्हणून, काहीतरी 12-1 वाजता काहीतरी 110 किंवा असं काहीतरी नंबर होता 100च्यापेक्षा जास्त. आम्ही घाईघाईने ती अव्वल धक्काच बसला, कारण आपलं डिस्कशन चालू असताना यादी रिलीज केली याचा अर्थ काय. यादी आम्ही मागून घेतली
तर यादीमध्ये आम्हाला काही जागा अशा दिसल्या की ज्या जागा आमच्याकडे यायला हव्या. एक आमचं गेलं 3 निवडणुकीतलं अंडरस्टँडिंग असं होतं आणि यावेळी ते होतं की एखादी राष्ट्रवादीच्या जागेवर एखादी इंडिव्हिज्युअल किंवा बंडखोर काँग्रेस जन विजयी झाला, नंतर त्यांनी सरकारला पाठिंबा दिला असेल आणि तो काँग्रेसच्या बाजूला असेल तर ती सीट ऑटोमॅटिकली काँग्रेसकडे जाणार. असे 9 लोक होते की जे काँग्रेसच्या सीटवर निवडून आले त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला होता, आणि 6 का 7 असे होते की जे आमच्या जागेवर निवडून आले आणि त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. याचा अर्थ या जागांचा निर्णय आधीच झाला होता, म्हणजे त्यांना दिला ते त्यांच्याकडे, आम्हाला दिला ते आमच्याकडे. ही जी यादी काही 100, 110, 111 जाहीर झाली त्याच्यात यातल्या काही जागा आम्हाला दिसल्या. उदाहरणार्थ नवापूर, नवापूरला शरद गावित नावाचे सदस्य आहेत, ते समाजवादी पार्टीत आले, नंतर आमच्या पक्षात आले आणि आमच्या पक्षातच गेले काही दिवस काम करतात. आता तिथं नाव आलं मालेगाव, तिथले सदस्य आमच्याबरोबर होते, इंडिपेंडन्स होते, तिथेही नाव आलं. आणि त्यामुळे आम्हाला एक धक्काच बसला त्याच्यामध्ये. 2 गोष्टी, एक तर चर्चा न करता यादी जाहीर झाली आणि ज्या जागा आमच्याकडे येतात तिथं उमेदवारांची नावं जाहीर झाली. फर्स्ट सांगायचं म्हणजे आम्ही एक्सरसाइज केला होता 130, 134 जागेचा, आणि त्यामुळे आमच्या नजरेसमोर एकदम दिसलं की आता हे जर नाही म्हणले तर आम्हाला 288 एकदम त्याच्यात नुसतंच कॅन्डिडेट, सगळ्याच गोष्टी असतात, उमेदवार, त्याच्यानंतर त्यांची साधनं, पब्लिसिटी मटेरियल, तर ह्या गोष्टी काही एका दिवसात होत नाहीत. त्याच्या ज्या ऑर्डर्स वगैरे दिलेल्या होत्या त्या 130, 135 समजून दिलेल्या होत्या, आणि त्याच्यामध्ये एकदम असा 150 फरक पडणार म्हटल्यावर म्हणजे आमचे लोक आम्ही गाणवून गेल्यासारख्याच परिस्थितीमध्ये होतो. आणि त्यावेळेस सगळ्यांचंच मत पडलं की आता आपण वेळ घालवायला नको, आपली यादी फायनल करूया आणि उद्या आपण दुपारी जाहीर करून टाकूया, आपल्याला काही त्यांच्याकडून मेसेज येत नाही. म्हणून आम्ही काहीतरी 2-3 वाजता जाहीर करण्याचा निर्णय ठरवलं, सगळी त्याची तयारी केली. त्याच्यातच सेना BJP ने बॉम्ब टाकला त्याच ह्या ह्याच्यामध्ये, आणि त्यांनी जाहीर करून टाकलं त्यांचं सेपरेशन. त्याच्यात आमचा आता आम्हाला तर ती परिस्थिती कम्पेअर केली होती काँग्रेसनी, त्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये निर्णय केला. इनफॅक्ट सेना भाजपच्यामुळे आम्हाला थोडा रिलीफ मिळाला. त्याचं कारण असं आहे की आम्ही या स्थितीत होतो की सेना BJP एकत्र राहणार, आम्ही आणि काँग्रेस वेगळी राहणार, त्याची जबरदस्त किंमत आम्हाला दोघांनाही द्यावी लागेल, या स्थितीत आम्ही खरं चिंतित होतो. पण ती चिंता थोडीशी या लोकांनी कमी केली आणि ही सवन पार्श्वभूमी आहे.